नमस्कार. नमस्कार. बरं, मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की यांच्या स्वभावात एक एक बदल करायचा असेल, म्हणजे आपापल्या सौभाग्यवतीच्या स्वभावातला एक बदल करायचा असेल तर कुठला सुचवा? एक जरा हळू बोलावं. काय मान्य? हो मान्य. म्हणजे म्हणजे मुलं खूप त्रास देतात ना, त्याच्यामुळे मला बोलावं लागतं मोठ्याने. ऐकतच नाही. काय हो हे मान्य? हो मान्य. ते म्हणाले हो मान्य, नाही तर घरी येऊन परत माझ्यावर मोठ्याने बोलायचे. तुम्ही सांगा हो, यांनी स्वभाव काय बदल करावा? एकच, ती जास्त चिडते माझ्यावर. काय सांगता? हो, कारण मी की जास्त मी बोलतो. मला वाटत नाही. मग अशी आम्ही बघितलं कसं इकडे तिकडे करत होते ते. तुमचं काय म्हणणं आहे? हे फार चिडतात पण शांत पण होतात, पण खूप चिडणार, बडबड बडबड करणार, पर हक पण मारत. 24 वर्ष हेच चाललंय. तुम्ही सगळेजण आता या दोघांबद्दल सांगा बाबा. आता सून माझी चांगलीच आहे, तसं काही वाईट नाही, काही नाही आम्हाला. जेवण वगैरे व्यवस्थित आम्हाला करून खावडते, हेच आमचं भाग्य आहे सर. हे चांगली आहे सून. चांगलं. वा सासूबाई. आमची सून चांगलीच आहे, मुलीसारखीच आहे. 3 मुली, 4 मुलगी आहे माझी, पण मला आईसारखी मानते ना मुलीसारखी राहते. वा वा वा. त्यांच्याकडे द्या तुमच्या सासूबाई. माझी सून अगदी उत्तम आहे, सगळ्या जेवणात तर अगदी उत्तम आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेते. वा. मी एका शब्द सोन्याबद्दल सांगतो की ती एकदमच चांगली आहे. आता बाकीच्या. माझी मम्मी आहे, खूप म्हणजे मम्मी असं नाहीच आहे, ती फ्रेंडच आहे. आणि आत्याचा तर प्रश्न नाही, आत्या माझी मला मोठ्या बहिणीसारखी आहे. म्हणजे असं आम्ही कधी आत्या भाची म्हणून राहतच नाही, म्हणजे फ्रेंड म्हणून आणि एक बहीण म्हणूनच आम्ही राहतो. अजून बोला. मी मोठी बहीण आहे पण आम्ही तिला भरपूर घाबरतो, लहान बहिणीला. का? तिच्यासमोर आमचं काही चालत नाही, ती सांगेल तसं. आता थोडंसं काही त्यात चुकत असेल तर आता त्यांना बोलायला कोण आहे? तर मी लहान ना सगळ्यात. मी कधी कोणाला बोलले म्हणजे हक्क गाजवायला मिळाल तर कधी गाजवायचं? म्हणजे व्यवहारात बोलते, बाकी असं काय. लगेच बाजू घ्यायला नको. आणि वहिनी आहे ती आहे चांगली आमची, पण लगेच ती आम्ही गेलो पटकन मिक्स होत नाही, थोड्या वेळाने होते. वाट बघते तुम्ही लवकर जाल का? मिक्स झालं तर राहाल ना 8-10 दिवस. होय ना. पुढे. मी माझी नळंद आहे शोभाताई, आणि मी सगळ्यात लहान वहिनी आहे, पण ती एकदम म्हणजे आम्ही अशा कधी नंडा भावजया नाहीच, ती नेहमी आम्हाला बहिणींप्रमाणेच आहे आणि वागवते, नेहमी वागवते. आणि आम्हाला कधी कधी आईप्रमाणे पण आहे ती. खूप गोड आहे आमची ताई. वा वा. बरं, आता पुढच्या खेळात ही दोन बक्षिसं ह्या कशा पटकावणार ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. या खेळामध्ये मी एक शब्द तुम्हाला दाखवणार, ज्या क्षणी तुम्हाला तो शब्द दाखवणार तुम्ही सगळ्यांनी अभिनय करायचा आहे. तुमच्या दोघींपैकी ज्या सगळ्यात आधी तो शब्द ओळखणार बक्षीस त्यांना मिळणार, पण तो शब्द गाण्यात असलेलं गाणं सगळ्यांना गायचं आहे. तयार आहात? पहिला शब्द, वेळ 15 सेकंदाची. 1, 2, 3 बोलायचं नाही. रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला. ओळखला कोणी शब्द आधी? शोभाताई. काय शब्द? रिक्षा. रिक्षा. आता गाणं म्हणा सगळ्यांनी. अभिनंदन जी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला. आता पुढचा शब्द. 1, 2, 3 बोलायचं नाही. झुकझुकाडी. बोलायचं नाही. चालती. बोलायचं नाही. ओठांचा आवाज. चालणं. बोलत बोलत नाही. नाही शब्द. शब्द गाणं. घोडो. 10 रांगणा. 9 8 चालणं. काय तबडक तबडक घोडो. 5 धडधड धडधड. 3 वेळ. रांगणं. अरे तू मगाशी तुरु तुरु बोलली. गाणं कशाला बोलली मी? शब्द ओळखणं आणि विचारणं ह्याच्यात फरक आहे. पण तू गाणं बोलायला लागली. गाणं नाही, फक्त तुरु तुरु पुढे गाणं बोलायला लागली. तुरु तुरु हा शब्द कसा दाखवायला पाहिजे होता त्यांनी सांगा. तुम्ही एवढे सगळे अभिनय करत होते, तुम्ही दाखवा तुरु तुरुच बोलली. पण कसा अभिनय करायला पाहिजे होता सांगा तुम्ही. कसा तुरु तुरुचा? आणि तुम्हाला एक सांगू, तुमचे मिस्टर आणि तुमचे मिस्टर दोघांचे
म्हणजे आणखीन 10 मिनिटं जर थांबलो असतं ना तर पालघरला पोचले असते दोघे.